जामनेर येथील रहिवासी व शिक्षक प्रदीप चौधरी यांचा मुलगा लोकेश चौधरी याने स्केटिंग या खेळात गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी बजावली आहे. लोकेशने गिनीज बुकमध्ये 48 तास स्केटिंग रेकॉर्डमध्ये 100 मीटर स्प्रिंट अवघ्या 11.21 सेकंदात पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून लोकेशला स्केटिंग या खेळात आवड होती. त्याच्या या आवडीविषयी शिक्षकांनी जाणून घेत त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याला छोट्या मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मदतही केली. लोकेशचे स्केटिंगमध्ये असलेले उत्तम कौशल्य पाहून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डची तयारी सुरू केली आणि लोकेशनं देखील कर्नाटक येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये हा रेकॉर्ड केला. लोकेशने बजावलेल्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामनेरचे आमदार व ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्याच्या कार्याचे कौतुक करून त्याचा सन्मान केला. नाव लोकेश प्रदीप चौधरी आहे आणि मी लॉर्ड गणेश इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो. जामनेर मी थर्ड क्लासमध्ये आहे आता. तेव्हा मी जुनियरमधून स्टार्ट करली होती. मला स्केटिंगची आवड होती 5 वर्षापासूनच. तेव्हा मी बिगनरवर स्टार्ट करली होती. त्यानंतर आनंद सरांनी मला खूप हे करले, सपोर्ट करला. तर सरांनी मला स्केट्स दिली कॉर्ड, त्याच्यावर मी शिकला आणि नंतर सरांनी मला इनलाईन दिली. मग मी त्याच्यावर मग पूर्ण कम्प्लीट करली. त्यानंतर मला तसे हे झालं. मग त्यानंतर मला खूप आवड झाली स्केट्सची आणि मग मी कर्नाटकाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्प्लीट करायला गेलो. तर सरांनी मला खूप तेव्हा सपोर्ट करला. सरांनी आम्हाला घेऊन गेले आणि तिकडे आम्ही 48 hours लगातार कंटिन्यू स्केट चालवली. तर तेव्हा माझ्या मित्रांनी पण मला खूप सपोर्ट करला तिकडे खेळायसाठी. त्याच्यामुळे मी हा वर्ल्ड रेकॉर्ड कम्प्लीट करू शकला आणि मी तो वर्ल्ड रेकॉर्ड तोडला. मी माझ्या क्लास टीचर आणि आनंद सरांना आणि माझ्या मित्रांना वर मी खूप आभारी आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट करला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी. आता मी अशी स्केट्स करेन आणि अजून खूप मोठे वर्ल्ड रेकॉर्ड्स कम्प्लीट करेन.